आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात कचरा उठाव सुरळीत केला नाही तर कचरा डायरेक्ट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन मध्येच. इम्रान शेख. जयसिंगपुरात कधी पिण्याचं पाणी वेळेवर नसतं तर कधी कचरा उठाव सुरळीत नसतो. जयसिंगपूर म्हणजे काय? ट्रॅफिक जॅम, वाहतुकीची कोंडी आणि कचराच कचरा अशी प्रतिमा जयसिंगपूरच्या लोकप्रतिनिधी प्रशासनाने करून ठेवली आहे. पाणी वेळेवर येत नाही ते तर सोडूनच द्या, पण कधी कचरा उठावही सुरळीत नसतो. परिणामी कचरा कुंड्या भरलेल्या जातात, सांडतात, त्यामुळे दुर्गंधी आणि ढासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. सध्या तर पावसाचे दिवस, तरीही जर कचरा उठाव सुरळीत होत नसेल तर 4 दिवस नंतर डायरेक्ट मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कचरा फेकू आणि कचरा फेक आंदोलन करू असा इशारा जयसिंगपुरातील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख यांनी दिलाय. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. माझं नाव इम्रान शेख. सध्या जयसिंगपूर शहरामध्ये असणारा कचऱ्याचा प्रश्न हा गंभीर झाला असून याकडे नगरपालिका प्रशासनानं कोणतीही दखल घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न जयसिंगपूरवासियांना प्रचंड निर्माण झाला असून जयसिंगपूर नगरपालिका जाणूनबुजून दुर्लक्ष आरोग्यासंदर्भात जाणूनबुजून दुर्लक्ष करते काय हे पाहण्यास गरजेचं आहे. जर यावर त्वरित कारवाई न झाल्यास, त्वरित कचरा उठाव स्वच्छता न झाल्यास मुख्याधिकाऱ्याच्या केबिनमध्ये आम्ही कचरा फेक आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी आणि नगरपालिका प्रशासनाने घ्यावं एवढीच विनंती करतो.